नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा हेल्थ ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही एक नाही तर अनेक आजार बरे करू शकता। तर मित्रांनो, चला या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, सर्दी, खोकला, सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, थकवा या सर्व गोष्टी दूर करणारा हा उपाय। मित्रांनो, यासाठी लागणारं साहित्य आहे ते तुम्हाला घरीच मिळणार आहे। तुम्हाला यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाहीये की जे तुमच्या परिसरामध्ये आरामात उपलब्ध होऊ शकतं। तर हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि या व्हिडिओमध्ये हा उपाय वापरायचा कसा, कोणी आणि कधी आणि याची काय पथ्ये आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित सांगणार आहे। मित्रांनो, यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लागतील। त्यातला पहिला घटक आहे म्हणजे बाभळीच्या शेंगा, याला हिंदीमध्ये बबुल सुद्धा म्हणतात। आपल्या परिसरामध्ये बऱ्याच प्रकारच्या बाभळी असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेडी बाभळ, साधी बाभळ। तर आपल्याला अशाच एका बाभळीच्या शेंगा पाहिजेत जी साधी बाभळ असेल। याला रामकाठी बाभळ असंही म्हटलं जातं। या झाडाची तुम्ही सहजासहजी निवड करू शकता, किंवा तुम्हाला जर समजलं नाही तर घरातल्या एखाद्या वयस्कर व्यक्तीला जर तुम्ही विचारलं तर ती व्यक्ती तुम्हाला अचूक माहिती या झाडाबद्दलची देऊ शकते। ते झाड कसं दिसतं, ते कुठे भेटेल याबद्दलची तुम्हाला सहजासहजी माहिती मिळेल। हे झाड मोठं असतं का? या उपायासाठी बाभळीच्या तुम्हाला कोवळ्या शेंगा लागतील आणि भरलेल्या शेंगा किंवा वाळलेल्या शेंगा ज्या असतील तर त्याच्या बिया तुम्हाला काढायच्या आहेत, त्या वापरायच्या नाहीत। शेंगांची जी वरची कवर आहेत, ज्या कोवळ्या शेंगा असतील त्या उन्हात वाळवू घालायच्या आहेत आणि त्या उन्हात वाळवून घातल्यानंतर तुम्हाला त्याची पावडर करायची आहे कवरची। तुम्हाला आतल्या बिया वापरायच्या नाहीत हे लक्षात घ्या। मित्रांनो, शेंगांमध्ये भरपूर ऊर्जा असते। ज्या व्यक्तींना नेहमी डिसेंट्री किंवा संडासचा त्रास होतो किंवा पोट रिकामं होतं, उतरतं, अशा व्यक्तीने या शेंगांचं सेवन केलं तर त्याची संडास त्वरित थांबते हे लक्षात घ्या। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचे दात दुखतात, दात हालतात, त्या व्यक्तीने या शेंगांची पावडर जाळून त्याची राख करायची आहे आणि त्या राखेनं तुम्ही नेहमी दात घासत जा। त्यानंतर तुम्हाला दंतमंजन किंवा टूथपेस्ट वापरण्याची बिलकुल गरज पडणार नाही आणि तुमचं दात दुखणं सुद्धा याने कमी होईल। मित्रांनो, या उपायानं तुम्ही छातीतील जळजळ देखील कमी करू शकता। काही लोकांना बऱ्याच प्रकारचे आजार असतात, जसे की गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, तर अशा व्यक्तींना देखील याचा फार चांगला उपयोग होईल आणि पुरुषत्व वाढवण्यासाठी सुद्धा याचा फार चांगल्या पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो। आता हा झाला पहिला घटक आणि त्याचे फायदे। आता दुसरा घटक यामध्ये लागणार आहे, तो म्हणजे मध, जे तुम्हाला बाजारामध्ये किंवा तुमच्या आसपास सहज उपलब्ध होऊ शकते। त्याचप्रमाणे जर तुम्हाला गावठी उपयुक्त मधामध्ये ग्लुकोज साखरेचा प्रकार जो असतो ना, तर तो 40% असतो। त्यामध्ये कॅल्शियम आणि लोह मोठ्या प्रमाणात असतं आणि ते अँटीबॅक्टेरियल घटकांनी भरलेलं देखील असतं। तर मित्रांनो, मधाचा खोकला किंवा वजन कमी करण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो। यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी या गोष्टी देखील त्यामुळे कमी होतात। कारण यामुळे गुडघ्यांचे जे सांधे आहेत किंवा शरीरातलं जे सांध्यांचं वंगन आहे ते तयार होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे तुमचा थकवा देखील कमी होतो। मधामध्ये अनेक फळांचा गर असतो, म्हणजेच परिणामी अनेक झाडांचं सत्व आपल्याला एकत्र या ठिकाणी मिळतं आणि यामध्ये हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी किंवा लैंगिक समस्यांशी कारणीभूत असणाऱ्या हार्मोन्सला नियंत्रित करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जातं। त्यामुळे मध तुम्ही तसंही जरी खाल्लं तरी ते तुम्हाला फार चांगल्या पद्धतीनं लागू पडू शकतं। तर आता आपण हे जाणून घेऊयात की आजचा उपाय तुम्हाला करायचा आहे कसा। प्रथम बाभळीच्या शेंगांची पावडर बनवा आणि 1 चमचा मध हे दोन्ही सम प्रमाणामध्ये मिसळा। आता 3 वर्षापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हे मिश्रण तुम्ही वापरू शकता आणि मिश्रण वापरण्याचा अगदी सोपा उपाय, दोन्ही मिक्स करा आणि ते घ्या। त्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या आणि जर पाणी पिता येत नसेल तर तुम्ही थंड पाणी देखील पिऊ शकता, जर तुम्हाला कोमट जमत नसेल तर। आता एक गोष्ट लक्षात घ्या की हा उपाय तुम्हाला संध्याकाळी झोपताना करायचा आहे किंवा मग सकाळी सकाळी उठल्या करायचा आहे। आता या उपायाचा तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही। याला साधारण 2 महिने तुम्हाला सतत करायचं आहे आणि ते घेतल्यानंतर, म्हणजे हे मिश्रण घेतल्यानंतर, 1/2 तास तुम्हाला काहीही घ्यायचं नाही आहे। ना जेवण करायचं आहे, ना काही खायचं आहे, ना कॉफी घ्यायची आहे, ना चहा घ्यायचा आहे।
पण अर्ध्या तासानंतर मात्र तुम्ही जेवण, नाश्ता, चहा, कॉफी जे पाहिजे ते घेऊ शकता हे लक्षात ठेवा। तर त्यामुळे तुमचे बऱ्याच प्रकारचे आजार यातनं दूर व्हायला फार मोठी मदत होईल। तर अशा ह्या बाबरीच्या शेंगा आणि मध यांचा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्कीच करा मित्रांनो। तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, कारण आम्ही असेच हेल्थ ब्लॉग खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो की जे दुर्मिळ आहेत पण गुणकारी आणि उपायकारक आहेत। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।